आणि आता एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्यापर्यंत येते ती बघूया. शरद पवार यांनी बंद मागे घेण्याचं आवाहन केलेलं आहे. ही आत्ताची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतो आहोत. शरद पवार यांनी बंद मागे घेण्याचं आवाहन केलंय. महाविकास आघाडीनं उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती. राज्यामध्ये वाढत असलेल्या महिला अत्याचार प्रकरणांच्या निषेधार्थ हा बंद उत्स्फूर्तपणे पाळला जावा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन देखील केलेलं होतं. राजकीय हेतूनं नाही तर सामाजिक हेतूनं हा बंद पाळला जावा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलेलं होतं. मात्र आता हायकोर्टाच्या आदेशानंतर शरद पवार यांनी संविधानाचा आदर राखून बंद मागे घ्यावा असं आवाहन केलंय. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचं आवाहन करता येणार नाही असं हायकोर्टानं म्हटलेलं होतं. हायकोर्टाच्या आदेशानंतर आता शरद पवारांनी हे आवाहन केलेलं आहे. शरद पवार यांनी ट्विट करत हे आवाहन केलंय. या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अमेय राणे. अमेय, काय नेमकी माहिती? महाविकास आघाडीचे सर्वे सर्व आणि सर्वात ज्येष्ठ नेते असलेले शरद पवार यांनी आता सोशल मीडियावरती ट्विट करत हा बंद मागे घेत असल्याची माहिती दिली आहे. न्यायालयाचा आदर राखत न्यायालय ही सार्वभौम संस्था आहे आणि त्यांनी जर हा संप हा बंद बेकायदेशीर ठरवलाय तर आपण तो करणं योग्य नाही अशा आशयाचं आवाहन करत त्यांनी तमाम कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला उद्देशून हे सूचक ट्विट केलेलं आहे आणि त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की उद्याचा बंद हा मागे घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. आता शरद पवारांच्या या भूमिकेला महाविकास आघाडीतले इतर घटक पक्ष आणि खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट कशा पद्धतीनं प्रतिसाद देतो हे पाहावं लागेल. कारण की दुपारी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी हा बंद कशा प्रकारे केला जाईल हे सर्व नियोजन जाहीर केलेलं होतं. आता शरद पवार यांच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे आणि शिवसेना काय भूमिका घेते हे पाहावं लागेल. परंतु शरद पवार यांच्या वतीनं महाविकास आघाडीनं कुठेतरी हा बंद मागे घेत असल्याचे संकेत जारी केलेले इथे स्पष्ट पाहायला मिळत आहे. आणि विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश अजून येणं बाकी आहे. थोड्याच वेळात मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ या संदर्भातला आपला आदेश जाहीर करेल. मात्र त्याआधीच महाविकास आघाडीच्या वतीनं जो बंद मागे घेण्यात आलाय त्याची हायकोर्ट नोंद घेतं का हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. अजिंक्य, ठीक आहे. अमेय, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. शरद पवारांनी नेमकं ट्विट काय केलंय आपण पाहूया. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचं आवाहन करण्यात आलेलं होतं. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांमधनं याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिलेला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.